खरं तर एक मंदिर होतं देशोविदेशाचे भक्त तिथं यायचे आणि गर्दी अफाट गर्दी सातत्यानं गर्दी आणि देशोदेशीचे भक्त येत असल्यामुळं त्या मंदिराच्या ट्रस्टीने निर्णय घेतला की या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे कंपल्सरी करून टाकलं इंग्रजी आलंच पाहिजे आता त्याच मंदिरात एक घंटा वाजवणारा होता ते म्हणलं आता आपल्याला इंग्रजीहून काय उपयोग हो आहे घंटा कुठे इंग्रजीतनं आहे आपण तर काय बोलतही नाही कुणाशी मग त्यांनी ट्रस्टीना विचारलं मला इंग्रजी नाही आलं तर चालेल का नाही नाही नियम म्हणजे नियम सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे या मंदिरात जे कोणी काम करतात त्यांना इंग्रजी कंपल्सरी आलंच पाहिजे वयवर्ष पंचावन्न त्या वयात त्यांनी शिकायचा प्रयत्न केला काही जमलं नाही पण आता नियमानुसार नोकरी करता येणार नव्हती शेवटी त्यांनी नोकरी सोडली बरं आता करावं काय त्यांनी शांतपणे विचार केला पोटापण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी लक्षात घेतलं मंदिरात गर्दी अफाट आहे तास दोन तास इथे लोक घालवतात पण थोडासा कुणाला चहा प्यावा असं म्हटलं तर इथं चहाचं दुकान नाही त्यांनी काय केलं त्या मंदिराच्या बाहेरचं चहाचं टपर टाकलं बघता बघता टपर जोरात चाललं इतकं जोरात चाललं की सहा महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं छोट्या हॉटेलचं वर्षात त्यांनी मोठं हॉटेल केलं ते इतकं उत्तम चाललं त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी थ्री स्टार हॉटेल काढलं थ्री स्टार हॉटेलची फायव्ह स्टार हॉटेल काढली परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला मुक्कामायला यायला लागली त्या फायव्ह स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठा यश प्रचंड मोठी ताकद त्यांनी अफाट कमावली आणि त्याच्या त्या ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशो विदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं होतं त्याने त्या ते हॉटेलची रचना बघितली नियोजन बघितलं व्यवस्थापन बघितलं भारावून गेले आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे उत्तम पद्धतीनं सगळं केलंय आम्हाला त्याला भेटायचंय त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे काम अफाट आहे उत्तम त्याला भेटायचं आहे आणि मग हा भेटायचा म्हटल्यावर पुढं आला आता ते इंग्रजीतनं बोलतायत हेच चा मराठीतनं चाललंय कुणाचा कुणाचा काही हो संवादच होईना आणि मग नंतर तिसऱ्या एकाने विचारलं काय राव तुम्ही एवढ्या फाइव स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हटला हे बघ इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो